साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासरनां शिवचंद्रवाय फणीन्द्रमाथा मुकुटिजलाय कारुण्यसिन्धुभवदुःखहरी शंभो मजको सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान अम्बकेश्वर महाराज संतन की जय हर धर्म की शंकर हनुमान श्यावर राम चंद्र कलिका श्री दान रे भगवान ज्ञानेश्वर महाराज गुरुकरा महाराज की जय संत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। 2 मिनट सर्वण्य भजन करो। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन
Hari Rama Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Sarvanita Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari 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 Ram Krishna Hari Jai Jai Ram Sarvani Mana शिवस्वरूप राष्ट्र संत जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने महाशिवरात्रीचा पर्व काल होता। त्या निमित्ताने आज भंडारा आहे, म्हणजे शिवरात्रीचं पर्व सोडायचं आहे, बरोबर आहे? त्याच निमित्ता नाही ना, कार्यक्रम कशाच्या निमित्ताने? भंडारा भंडारा करायचा आहे आपल्याला। प्रत्येकाला असं वाटलं होतं की आज येता की नाही, कार्यक्रम घेणारा कुठे गेला? तो फोन केला, बाबाजी तुम्ही येता की नाही? म्हटलं येणारे, काळजी नका करू, कारण वातावरण तसं असल्यामुळं शंका असते, पण तुमची श्रद्धा सावरगाव म्हणल्यावर सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे या गावाचा। बाबाजींची फार मोठी कुटी आहे, बाबाजींचं मंदिर आहे, बाबाजी स्वतः या ठिकाणी प्रतिष्ठित झालेले आहे मूर्तीमध्ये, आणि म्हणून त्याही निमित्ताने मुलांनी फोन केला होता। या पण काही जमलं नाही, म्हणून प्रथमतः सर्व गावकऱ्यांचं महिला मंडळाचं मी मनपूर्वक काळ्याच्या गजरात स्वागत करतो की काल तुम्ही उपास केला,
सर्वांनी केला केला नक्की केला ना असं एकही नाही की त्याने तो कालचा उपासनी महाशिवरात्र ही सर्वांसाठी सर्वत्र निर्विवादपणे प्रत्येक जण करतो महाशिवरात्र बरोबर आहे ना सरपंच प्रत्येक जण लहान मुलगा सुद्धा उपवास करतो भगवान शंकर अशा यत्र यत्र स्थितो देवा सर्व व्यापी महेश्वरा सर्व व्यापून उरणारा त्याला विश्वाद्यम म्हणतात तुम्ही विश्वनाथ 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 दिन रंग देव देवश्य महादेवश्य पावनम अपार प्रमोद्धारम चतुर्वर्गश्य साधनम आपण भाग्यवान आहे आता या ठिकाणी संत मेळा चॅनल चालू आहे लवी पण दाखवतं ते दररोज प्रत्येकाला आज बरेच दूरवरून फोन आला का बाबा जी ती शिव महापुराण कथा कधी झाली होती ती ऐकतोय आम्ही म्हटलं बरं आहे लॉकडाऊन मध्ये काम आले इथं आमच्या ताई पण आणि बापू पण आले आमचं भजनी मंडळ ईश्वर आहे सर आहे आमचा सचिन दादा आहे आज पक्वादावरती बसलेले आहे अण्णा आहे सगळे बाबांनो शिवरात्र हे व्रतच खूप अलग आहे शिव आणि रात्र पूर्ण रात्रभर आम्ही रात्रभर जागे होतो 3 ते 6 तर प्रवचन कार्यक्रम 3 ते 9 कार्यक्रम वगैरे चालला 9 वाजता अभिषेकला बसलो 12 वाजेपर्यंत चालला 12 वाजता भगवंताची आरती झाली 12 ते 3 3 वाजता आरती झाली 3 ते 6 6 वाजता आरती झाली विधी करून इथं आले वास्तव शिव रात्र पूर्ण रात्रभर जागरण पाहिजे नाही कमी तर भजन तर केलं पाहिजे कमी तर कमी नाही देवाजवळ पूजा भजन शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा चंद्रमौळी शंकरा प्रत्येक जणांना जागरण केलं हा अगदी आज मिरवणूक काढली ठीक आहे भगवान शंकराचं शिवरात्रीच्या दिवशी मौन व्रत सांगितलेलं आहे काय सांगितलं मौन व्रत मौनश सर्व साधन त्या दिवशी मौन धरलं पाहिजे कमीत कमी एक दिवस तरी मौन आता तुम्ही मौन धरू नका कारण भजन होणार नाही लक्षात घ्या मौन म्हणजे आतलं मौन पाहिजे की आज आपल्याला शिवरात्र आहे आज आपल्याकडून कुठली वीरशा झाली नाही पाहिजे आपल्याकडून निंदा नाही घडली पाहिजे आज भगवान शिव 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 अक्षर दोन जो भजे रात्रंदिन धन्य तयाचा संसार परमार्थाची तेची घर बाबाजी म्हणायचे नम शिवाय पंचाक्षर वाजी उच्चार नम शिवाय बाबाजी गोड म्हणायचे ना जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश केला विघ्नांचा नाश हे बाबाजींचं प्रवचनात सुरुवातीलाच असायचं लक्षात का पंचाक्षर नम शिवाय नम शिवाय आता नम हे कोणी कोणी लावन कोणी लावून शिवाय नम शिवाय शिवाय नम आता हे आमचे बाकीचे बाबा ते मंत्र द्यायचे नारायण देव बाबा नम शिवाय ओम
नमः शिवाय हा आपण जपावा, ओम शिवाय हा महिलांनी जपावा, त्यांनी नमः शिवाय नाही जपत. लक्षात घ्या, महिलांनी काय जपलं पाहिजे? ओम शिवाय. आणि तुम्ही काय जपलं पाहिजे? ओम नमः शिवाय. तुम्हाला हा मंत्र जपायला आहे, पण महिलांना जपायचं म्हणलं शिवाय वो शिवाय वो शिवाय नमः वो शिवाय नमः वो यांच्यासाठी नमः शिवाय, आपल्यासाठी. आता त्यातही अजून पुढच आहे, थोडं माहितीच घेऊया. शिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी प्रत्येकानं 11 दिवे आपल्या घरात लावले पाहिजे. एकतर गायीचा तुपाचा दिवा देवघरात अखंड शिवरात्र सुरू झाल्यापासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत एक गायीचा का लावावा, त्याच्या पाठीमागे सांगतो. थोडस चिंतन करू, आज 5-10 मिनिटच बोलेल, पण ऐकलं पाहिजे. गायीचं तूप मिळतं नाही मिळतं, पण तेल जळे विघ्न टळे. तुम्हाला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असेल, अनेक प्रकारचे चित्र विचित्र स्वप्न पडत असेल, अनेक प्रकारच्या घरामध्ये कटकटी असेल, अनेक प्रकारचा. आता तुम्ही म्हणाल, हे असं कसं घडलं? भगवान शंकराच्या मंदिरात दिवा कोणी जाळला आणि मग कोणला एवढा मोठा अनुभव आला की जेणेकरून भगवान शंकराच्या मंदिरात दिवा जाळल्यानंतर ही अनुभूती येते, हे तुम्हाला सांगेल. दिवा जाळणारा श्रद्धेने वेगळा आणि सदरा आपला, ज्याला मराठवाड्यात त्याला सदरा म्हणतात बरं का, काय म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतात, हा, हे चोरीसाठी जाळणं हे वेगळं. म्हणजे त्याच्याच मंदिरात जायचं, त्याच्याजवळ काही सापडत नाही म्हणून आपला शर्ट जाळायचा आणि ते शर्ट जाळल्यात त्या प्रकाशात परमेश्वर प्रगट व्हायचा आणि आशीर्वाद द्यायचा, ही गोष्ट वेगळी. लक्षात घ्या, म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन, मंदिरात त्याच्यात जायचं, काही सापडत नाही म्हणून चापडायचं. आता भगवान शंकराचं मंदिर अखंड उघडं आहे, बंद नाही. आता लॉकडाऊनने बंद केली ती गोष्ट वेगळी, परंतु याच्या अंगावर अलंकार असेल तर साप आहे, काय कोणी घेऊन जाईल का, भीती आहे का कोणाला? बर, आपण म्हणलो नाही एवढा अलंकार तुम्हाला सप्रेम भेट घेऊ का आपण, बाबा तुम तेरा तुझको अर्पण, काय म्हणू आपण, नको नको बाबा सगळं ठेवा, पण तुझ तुला ठेव. भस्म मुठी रुंड मारा, भस्म मुठी रुंड मारा, अती त्रिशूळ नेत्री काळा, अती त्रिशूळ नेत्री दारात, तर त्याने शर्ट जाळला, त्याच्यावर देव प्रसन्न झाला, तो कुबीर झाला. त्याही पेक्षा पुढचं सांगतो, एक जण अवघडदानी म्हणतात त्याला, एक नाव आहे भगवान शंकराला अवघडदानी. काय नाव आहे? अवघडदानी नाव आहे. ऐकलं कोणी अवघडदानी? देवाला काय, मुक्तेश्वर, व्याधेश्वर, व्याधी काय. कालची कथा आहे ती आज डबल नाही सांगत मी, कारण आमच्याकडे ते परत परत होतं, त्यामुळं काल व्याधेश्वराची कथा सांगितली, आता ती नाही होणार, आता मुक्तेश्वर. त्यानंतर अनेक प्रकारच्या कथा आहे. अवघड दानी गेला एक जण, देवा भगवान शंकर प्रसन्न होईल, म्हणजे काय असं दे मला असं दे, डबल झालं पाहिजे. डबल नाही 10 पट देणार तयार येतो, तर मागा त्याला तो देतो, म्हणे असं दे देवा. देवाने सांगितलं हो, म्हणे काय पाहिजे तुला, म्हणे जे पाहिजे ते मिळत जाय. घरी गेला तो, तुम्हाला सांगतो,
आता त्यांनी काय केलं, धान्य पिकवायला गेला, धान्य पिकवता पिकवता एक गोणी त्यांनी पाठीवर घेतली, दुसरी गोणी तशीच. म्हणे काय रे बाबा, म्हणे आता एक गोणी खाली टाकली का दुसरी पाठीवर, एक गोणी खाली टाकली का दुसरी, तर दिलंच तसं होतं त्यांनी. त्याच्यानंतर घरात जेवायला परत बसला का दुसरं ताट तयार, खाता खाता त्याला वाटलं हे काय चाललंय. शेवटी असं सांगितलं जातं का तो मरतो, मेल्यानंतर ते प्रेत एकदा घेतलं का ठेवलं तरी दुसरं. आता काय करणार, अक्षरशः शेवट. आता पुढचा प्रसंग फार गोड आहे, आपल्याला एवढा वेळ नाही. तो देणारा अवघड जाणे मागता आलं पाहिजे, भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन मागता आलं पाहिजे. काय पाहिजे, तो देणारा एवढा देतो एवढा देतो, पण आपल्याला काय केलं पाहिजे, मागता आलं. जया चित्ती जैसी वासना, जया चित्ती जैसी बाबाजी औरंगाबादला होते, डॉक्टर डॉक्टरकडे गेले आणि बाबाजींच्या अशा पोटामध्ये थोडासा त्रास होतोय आणि म्हणून लघवीचं ऑपरेशन, म्हणजे इथून पोटातून काढायची ती बेंबीमधून. डॉक्टरने असं पोट चिरलं थोडंसं, असं ऑपरेशनसाठी घडलेली कथा याच्यात तुम्हाला, यात खोटं काही नाही. पण बाबाजींचं नामस्मरण एवढं वाढलं होतं, रोम रोमा शिव 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 अक्षर येतो कशात, कुठेही लावा काय यायचं, शिव 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 अक्षर. इथं ज्यावेळेस थोडस चिरलं असेल, फाडलं असेल किंवा ऑपरेशनसाठी जागा तयार केली, आत डॉक्टर डोकला, फक्त असा डोकला तर सगळ्या पिंडीच पिंडी दिसायला लागली. डॉक्टरने सांगितलं, बाबाजी हे ऑपरेशन माझ्याकडून नाही होणार. म्हणे काय करू, कशाचं ऑपरेशन, कशाच करू मी. म्हणे काय, म्हणे आतमध्ये मला सगळ्याच पिंडी दिसत आहे. कारण बाबाजीला पालखेडला प्रत्यक्ष दर्शन घडलं, भगवान शंकर नंदीवर बसलेले आहे, गणपती बाप्पा आहे, स्वतः पार्वती मा आहे आणि तिथं सांगितलं की हे पिंड काढा, हे त्याच्यासाठीच आले, जीर्णोद्धार करा. बाबाजींना जो साक्षात्कार झाला कुठं, नागेश्वरामध्ये, मग बाबाजीने असा हात घातला असा पोटामध्ये आणि स्वतः हात घातल्यानंतर असा हात घालून असं कायला, घेऊ ही पिंड तुला, घे जिथं तुला ऑपरेशन करायचं घडलेली कथा आहे. असं हात घातला ना अशी पिंड दिली, हातावर दिली, याची पूजा कर. स्वामी जनार्दन हरी हर अमोचा, स्वामी जनार्दन हरी हर अमोचा, हरी हर मनता हर चलो आता, हरी हर मनता हर चलो आता. स्वामी जनार्दन, स्वामी जनार्दन हरी हर अमोचा, स्वामी जनार्दन. ज्यावेळेस आम्ही काकोळ्यात होतो, शिवपुरी काकोळं माहिती, काकोळं काकोळं तुम्हाला सांगत, काकुळ यायचं म्हणून त्याला काकुळ नाव ठेवलं होतं बाबाजीनी. काय बाबाजीचं एक एक अक्षर वेगळंच होत. त्या शूर पासून तर शिवपुरी पर्यंत जाताना माणूस काकुळ यायचं म्हणून काकुळ काय नाव होते, शिंगर नाला, जिथं मारदेव पार्वती शंकरानं स्वतः पार्वतीचा शिंगर केला म्हणून शिंगर नाला. बाबाजीला ते कळत होते, स्थान कळत होते, लक्षात घ्या. एक नाथ नाला ज्या वेरुळला, ते बाबाजी म्हणे बोईत नाथ नाथ लोक राहिलेले म्हणून नाथ नाला, अशी कोणती नाव देत नव्हते बाबाजी. नाथ नाला, शिंगर नाला, जिथं शंकर भगवान शंकराने हुळा खाल्ला ती शिवपुरी, कुठं काकुळ्याला. म्हणजे काय नाव द्यायचे बाबाजी, किती बाबाजींना समजत होत. अजय ठिकाणी आमच्याकडे जसे अच्युत महाराज राहतात, ते अजून एक महाराज आहे. काय पहिल्यांदा बाबाजी पाहिले नसतील काही नाही, पण आज बाबाजींच्या नावानं सेवा करताय अखंड. काय भगव वस्त्र धारण करून टाकलं बाबाजींसाठी, त्यांनी पाहिलेलं नाही, पण काही काही जरी पाहिले नाही पण त्यांना दिसतात. लक्षात, ज्यांनी पाहिले नाही त्यांना दिसतात आणि ज्यांनी पाहिले त्यांच्या नजरेचे आड झाले. वाईट वाटत मला कधी कधी, ज्यांनी जनार्दन स्वामी पाहिले त्यांच्याकडे गेले
आणि ज्यांनी जनार्दन स्वामी पाहिले नाही त्यांचे मात्र टिकले. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला बाबा करतील काय, त्याला स्वामी करतील काय. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला बाबा करतील काय, त्याला स्वामी करतील काय. भले माळती गुणे गळा घाला रे, गुरु आषाढ भेटायचे नाही रे. म्हणून पुरुष घ्या, लक्षात घ्या, का कळत नाही यांना जनार्दन स्वामी, का समजले नाही यांना जनार्दन स्वामी. आज आपली पालखी गावात मिळेल का कळत नाही अजून लोकांना की ही एक मोठे शिवयोगी होते, आपल्यासाठी अवतार त्यांनी घेतला होता. का समजलं नाही लोकांना, का एवढं अंतकरणात का त्यांना खून पटली नाही की ज्यांनी 24 तास संग राहून सुद्धा सद्गुरु जनार्दन स्वामी जर कळाले नसतील, अखंड सद्गुरु जनार्दन स्वामींच्या सानिध्यात राहून जर आपल्याला जनार्दन स्वामी समजले नसतील, तर काय उपयोग. भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला, काय केले ज्यावेळेस भगवान विष्णू पालन पोषण करताय आणि ब्रह्मदेव सर्वांच्या सृष्टीची रचना करताय, दोघांमध्ये भेट झाली, सांगितलं तुम्ही कोण. अहो म्हणे मी भगवान विष्णू, तुम्हाला मी जन्म दिला माझ्या कमळातून, माझ्या या बेंबीतून कमळ आणि कमळातून तुम्ही. हा तुम्ही मी, अहो तुम्ही तरुण आणि मी एवढा म्हातारा कस काय, कस काय आपली जोडी लागेल दोघांमध्ये. काय सांगितलं, तुम्ही एवढे म्हातारे, मी भगवान विष्णू एवढे तरुण नाही, नाही आपण नाही. म्हणे अहो मी सृष्टीचे रचयिता आहे. अहो म्हणे मी पालन पोषण करताय. दोघांमध्ये थोडस झालं, त्यामध्ये झाल्यानंतर जे लिंग तयार झालं, असं खांब तयार झाला, जी प्रकाश तयार झाला, तो दिवस म्हणजे शिवरात्र. तो दिवस म्हणजे शिवरात्र. आणि त्यावेळेस दोघांच्या याच्यामध्ये काल भैरव आले. दोन ही कथा खूप छान आहे. काल भैरव आल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा भगवान शंकराची निंदा करू नका. ज्यांनी ज्यांनी भगवान शंकराची निंदा केली त्यांचं कधीच चांगलं झालं नाही. कोणी म्हणतं स्मशानवासी आहे, कोणी म्हणतो भक्त त्याच्या गळ्यात काय, त्याला कुठं कपडे, त्याला कुठं घराला घरे राहायला. नामदेव महाराजांचे 14 लोक होते, कुठं घर होत, काय एवढी श्रेष्ठता आहे. नामदेव महाराज घ्या, जनेबाईकडे काय होतं, का नाव निघतं, काय समजून सांगावं. म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झाले अशा याच्यात. जा म्हणे ब्रह्मदेव माझं हे पहा आणि मुकुट पहा. आणि सांगितलं ब्रह्मदेवाने मुकुट पाहायला गेले, ब्रह्मदेव खोटं बोलले. आणि भगवान विष्णूजी पायापर्यंत गेले. भगवान विष्णू पायापर्यंत पोचताना सांगितलं की नाही आपल्याला शक्य. म्हणून भगवान विष्णू सर्वत्र पूजे झाले आणि ब्रह्मदेवाची ही अशी सुंदर कथा, कारण काल ऐकायची होती म्हणून मी पूर्ण करत नाही, थोडं थोडं स्पर्श करून या ठिकाणी आपण अगदी सुंदर अशा नियोजनासाठी मंडळानं फोन केला, बोलवलं. आज यायचं नव्हतं, रात्रभर जागरण झालेलं होतं. यांना आमच्या ईश्वरला म्हणलं, ईश्वर शक्य नाही, याचा तर बिचाऱ्याचा फ्यूजच उडून गेला होता. महाराज नाही म्हणले, पण म्हणलं मी 5-10 मिनिटं येईल, भेट देईल, लगेच निघून जाईल. कारण कालचं परवाचं वायगावला प्रवचन असल्यामुळं परवाचं जागरण, कालचं थोडस दिवसभर पब्लिक. मंदिर तर काही बंद करता आले नाही. भगवान शंकरचं मंदिर आहे, कसं बंद करतात, काय वाटतं. काही काही गोष्टी आता तुम्हाला राग येईल, शासनाचं पाळा मी म्हणत नाही, तुम्हाला शासनाचं ऐकलंच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, जेवायचं कोणी बंद केलं वरबोट करा. जेवायचं कोणी बंद केलं, इथं असलं पाहिजे की जसं लॉकडाऊन झालं भाऊ, तिकडं लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही जेवतच नाही. कोण इथं आत्ताच हरिभक्त परायण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर हरिभक्त परायण शिवगिरीजी महाराज यांनी आपल्यावर कृपाक्षेत्र केलंच, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण महाराजांनी आताच सांगितलं का जनार्दन स्वामी महाराज, आम्ही जनार्दन स्वामीचे शिष्य आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखाना आम्ही अनुष्ठान केले महाराजांचे, आणि महाराजांनी सावरगावला येऊन सांगितलं होतं, सावरगाव निश्चित सावरलेला आहे, असे सद्गुरू जनार्दन स्वामीच्या मुखारविंदातले शब्द आहे. आणि तुमच्या मुखारविंदातनं तेच आम्ही ऐकलं, आम्ही समाधानी आहोत. परंतु असेच छाया आमच्या सावरगावकरांवर तुमच्या असू द्या, कारण उपकारासाठी जर असाल तर फक्त संत असतील. या जगाच्या उद्धाराला फक्त संतांचेच उपकार असतात. म्हणून तुम्ही आले इथं आणि ह्या कार्यक्रमाची मोठी शोभा वाढली, सगळे सावरगावकर हजर राहिले. आणि हजर राहणाऱ्याला महाराज नाही म्हटल्यापेक्षा, कारण आता आज शिवसाहेब पिंपळगावमध्ये आहे, बिडीऊ साहेब पिंपळगावमध्ये आहे,
एवढ्या मोठ्या कार्यक्रमांना थोडी बंदीच आहे. शासनाचं तुम्ही सांगितलं आहे का आम्ही पालन केलं पाहिजे का, का आपली आपण जबाबदारी सांभाळायची आहे, सर्वांनी मास्क वापरायचं आहे आणि महाराजांचे पुनश्च एकदा हा कार्यक्रम आयोजन नियोजन केलं आणि आपल्या गावात भंडारा केला. रवी रायते, मनीष काळे या सर्व पोरांनी सावरगावकरांच्या मनी म्हणजे विनंतीला मान देऊन हा कार्यक्रमाचं आयोजन करताना फार मोठं टेन्शन होतं महाराज, कसं करायचं कसं करायचं, परंतु त्यातनं आपण सर्वांनी सावरून घेतला आणि थोड्याच वेळात सर्वांनी डिस्टन्स ठेवून जेवण करा, महाप्रसाद घ्या ही सर्वांना विनंती. तसेच आपल्या गावात महाराजांनी आता सांगितलं 19 मार्च म्हणजे आता 5-6 दिवसामध्ये सप्ताह सुरू करायचा आहे. अशोक महाराजांचा पण होता 35 वर्ष ज्ञानेश्वरी पारायणाचं आपल्या गावकऱ्यांनी पारायण केलं आणि आता 36वं वर्ष त्रितपकड आपण असल्या कारणाने, परंतु कोविड म्हणजेच ही महामारी रोग आल्या कारणाने तो कसा हटवायचा, तर त्याला आता एक पर्याय अशोक महाराजांची फार दिवसाची एक इच्छा होती का तुकाराम गाथ्याचं पारायण या सावरगावमध्ये झालं पाहिजे. आपण तुकाराम गाथ्याचं पारायण म्हणजे सगळे ग्रंथ उपलब्ध केलेले आहे. सावरगावकरांनी डिस्टन्स होऊन ज्यांना ज्यांना 19 तारखेला पारायण बस करायचं आहे त्यांनी पारायणाला या आणि ते पारायण करत असताना महिला या पुरुष या सगळे या डिस्टन्स होऊन आपण काम करणार आहे. सप्ताह साध्या पद्धतीने 19 तारखेला सुरू होणार आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्या. 19 ते 26 पुनश्च एकदा हरिभक्त पारायण शिवगिरीजी महाराज यांचं सर्व सावरगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार आभार आभार. भजनी मंडळ सर असतील, सर्व असतील, आमचे भाऊ असतील, ईश्वर भाऊ, अण्णा बाबा आणि चॅनलवाले यांचे सर्वांचे सावरगावकरांच्या वतीने आधा आभार. तसेच सर्वांगी सुंदर सिंधुराची घंटे झळके माळ शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती भूत्री राज मूर्ती दर्शन मात्रे दशभुज पञ्चाननावो विभूतिमाला जटा सुंदर गज चम्बम वरधराओ जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगा धरावो त्रिशूल पाणी शंभो नील ग्रीवा जय वृषभारूढा फणिवृषणा तो दशभुज पञ्चाननावो विभूतिमाला जटा सुंदर गज चम्बम वरधराओ जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ शंभो लीला ग्रीवा पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषीचा शिरी हो जाणे तप मांडिले गाना अनुनी तुझा अंतरी हो प्रसन्न होऊन जाणे शाणा दिदली गोदावरी हो औधुंबर मुळे प्रगटे पावन त्रैलो क्याती करी हो जय जय त्र्यंबक राज गिरिजा गंगाधरा कही बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती हो वंदन मार्जन करता त्यांचे महादूषणा सती हो तुझिया दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावती हो हे जय त्र्यंबक राज गिरिजा अवघे त्यासी जडे हो केवळ तो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो जय जय त्र्यंबक राज गिरिजा रथ गंगा धरावो त्रिशूळ पाणी शंभो निग्रीवास शशेधराव हा लावणी आणि भजन सकाळ की पूर्वी शिवन कामनाव संतती
संपत्ति संपत्ति देती अंति सुख विषय मया तनाव शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझा मनाव गोसावी नंदन विसरे संसार भव यातनाव जय जय त्र्यंबक राज गिरिजा नर गंगा धराव त्रिशूल माणी शंभो सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती मनसा जननी देवी सवले पुत्र दये गावी जनार्दन नाम तया देवी जागी संसार अज अंधार कराया दूर प्रण तेजाची ज्योति प्रेमे करो निहारती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करो निहारती जंजारु दये प्रभु नाम करी जय स्वयं चारी धाम जे करे भक्त परम उभे जे जड़ी तनु जे उदड़ी होय बदलुड़े परे चिंता वय चीती प्रेम करो निहारती सतगुरु स्वामी जनार्दन मूर्ति कारुणी वस्ति ग्रह शाला भक्ति सांपुल विनात माला हृदय शंकर शिव भोला ज्ञान रस रस दे उपदेश नाम शुभ घोषात बनली जारुती प्रेम करो निहारती सतगुरु स्वामी जनार्दन मूर्ति करो निहारती बांधले शिवालय कितिक भक्ति जय गणवित जय प्रतीक दयांचारु देवी भूक मौन गिर स्वामी जनार्दन प्रेम बोध चरि राम तया करी प्रभु मनते प्रेम करो निहारती सतगुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो निहारती हा धूप दीप जाला जनार्दन मूर्ते कर्पूरा सम निर्मल माजे मानस राहू दे माजे मानस राहू दे कर्पूरा सम भाव भक्ति का सुगंध वाहू दे धूप दीप जाला आता का पुरारती आता का पुरारती रत्त दड़ित सिंहासनी जनार्दन मुखी राम दैनी गान हृदय तो मूर्ति देवा हृदय तो मूर्ति भाव भक्ति ने के दी देवा का पुरारती धूप दीप जाला आता का पुरारती आता का पुरारती रत्त दड़ित सिंहासनी धन करे ना डन करे ना डकरे काही देवा डकरे काही शब्द रूपी कुंपनी माला वा तो पाई धूप दीप जाला अर्था का पुरारती अर्था का पुरारती दत्त दड़ित सिंहासनी जना ओ आरती आनंद हो जा मिटो पंडरी राजा दसलती उपचार मनी सारी पूजा आरती आनंद हो जा परिसा पर नाही कपन निगमाटाई फुलरा भक्ति भावे नव कतला दे आरती आनंद हो जा ओ अरे वाचा शुद्ध हो जा शुद्ध बोध उभाराई लीट राम जनार्दनी पाई जोड़े वीट आरती आनंद होजा विठू पंडरी राजा चलती उपचार मन सरली पूजा आरती आनंद ಲಿಂಗನ ಬಂದಿನ ಜನಪತ್ತುಡೇ ಪ್ರೇಮಿ ಅಲಿಂಗನ ಅನಂತ ಭೋಜನ ಭಾವಿ ವಾರಿನ ಪರಿಣಮ ತಮೇವ ಮಾತಾ ಪಿತಾ ತಮೇವ ತಮೇವ ಬಂಧು ಸಕಾತ